संपूर्ण भारतात पाऊस पडावा म्हणून नाशिक रोड देवळाली गाव येथे सालामादाप्रमाणे याही वर्षी श्री शनेश्वर मित्रमंडळाच्या वतीने पर्जन्यवृष्टी त्याग यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी मंत्री बबनराव घोलप, पंचकमिटी अध्यक्ष शांताराम कदम, रुणीजा पडोळे, कैलास चव्हाण, नगरसेविका सत्यभामा गडेकर, मंडळाचे सदस्य इत्यादी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थित यज्ञ करण्यात आला. यावेळी सर्वांनी सर्वत्र पाऊस पडावा व बळीराजा सुखावा यासाठी प्रार्थना केली. शनेश्वर मित्र मंडळ यांतर्फे हा पर्जन्य याग आपण आयोजित करत असतो. खूपही पाऊस पडून शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये किंवा पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडू नये या उद्देशाने वरून या देवतेचे सदैव कृपा आशीर्वाद उत्तम राहावे या उद्देशाने हा पर्जन्य याग केला जातो. पाणी म्हणजे जीवन, हे जीवन प्राप्त करण्यासाठी या सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री शनेश्वर मित्र मंडळ पंचकमिटी यांच्या वतीने ते पर्जन्य याग केलेला आहे. तरी माझी श्री शनेश्वराला प्रार्थना आहे की उत्तम प्रकारे पाऊस पडून या धरतीवर सगळीकडे सुजलाम सुफलाम होऊ दे हीच मी श्री शनेश्वराचरणी प्रार्थना करतो. पंचकमिटी व जेवारी ग्रामस्थ पंचकमिटी यांच्या वतीने पर्जन्य यागाचं आज आयोजन केलेलं आहे. नाशिक शहराचं महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी पाऊस पडावा या उद्देशाने शनेश्वर मित्र मंडळाने या पर्जन्य यागाचं आयोजन केलेलं असून मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सर्वत्र प्रयत्न केले. दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती त्या धर्तीवर या दळलीगाव शनेश्वर मंदिर आवारामध्ये सालामादाप्रमाणे पर्जन्य यागाचं आयोजन केलं जातं आणि त्याच धर्तीवर आज या ठिकाणी पर्जन्य यागाचं आयोजन करत असताना होम हवन आणि पूजा आयोजित केलेली आहे. ओम निराजन संभासन प्रेमार्जन मायामार्जन ब्रह्म नमामे शनेश्वर. या भारतवर्षामध्ये भारतवर्षामध्ये पर्जन्य भरपूर व्हावं, लोक समृद्धी निर्माण व्हावी, बळीराजा सुखाचा व्हावा यासाठी दरवर्षीप्रमाणे आम्ही या ठिकाणी शनीचा मित्र मंडळ ग्रामस्थ यांच्या वतीने पर्जन्य यज्ञ करत आहे. नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक रोड.